आजही 24 तास एक पाऊल पुढे. एखाद्या राजकीय पक्षानं आरोग्यासारख्या क्षेत्रातील भक्कम कामाची माहिती घ्यावी असा प्रसंग विरळाच, मात्र हे घडलंय डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांच्या सर्च शोधग्राम या गडचिरोलीतील प्रकल्पात. भाजप शासित राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची 2 दिवसीय कार्यशाळा शोधग्राम इथं पार पडली आणि एक इतिहास निर्माण झाला. कुपोषण, माता बाल मृत्यू आणि सार्वजनिक आरोग्य रक्षण या कार्यक्रमात आपलं योगदान देण्याचा संकल्प भाजप शासित राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केलाय. पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, बिहार, गुजरात आदी राज्यांसह इतर राज्यातील भाजप नेते आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते या कार्यशाळेत सहभागी झाले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात उपस्थित राहून एक वेगळा संदेश दिला. कोई राजनीतिक दल अपने सभी राज्यों के स्वास्थ्य मंत्रियों को बुलाकर वो खुद देखे और जो अच्छा प्रयोग डॉक्टर अभय बंग के यहाँ चल रहा है वो देखकर और अपने राज्यों के लिए भी कोई संकल्प ले. और इसलिए आज की इस चर्चा के बाद हमने जो एक कार्यक्रम तय किया है कि माता बालक प्राण रक्षा अभियान ये जारी रखेंगे. हम वर्कर्स को ट्रेन करके और हम नवजात शिशुओं की जो मृत्यु है उससे उनको बचा सकें. गर्भवती महिला के लिए गर्भवती होना ही अभिशाप ना बने, इस दिशा में काम कर सके ये संकल्प लिया है. राजकीय पक्षांशी आमचा संबंध नाही, पण जो जो कोणी चांगले काम करू इच्छितो आणि मातांचा आणि मुलांचा जीव वाचवू इच्छितो त्याला मदत करावी असं म्हणून आम्ही भारत सरकारलाही मदत करतो. आता पुढचं पाऊल हे की जे भारत सरकारने ठरवलं आहे ते राज्यात कोण करणार, म्हणून राज्य सरकारांना आम्ही मदत करतो की त्यांनी हे राज्यात करावं. ते एक फार सकारात्मक पाऊल भाजपतर्फे उचलण्यात आलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.